कॉल करायला फोन घेतला आणि चोरट्याने मोबाईल घेऊन पळ काढला. खामगाव तालुक्यातील वाडी भागातील स्नेहलनगर येथील रहिवासी गजानन देवसिंग पाटील हे 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास जलम रोडवरील सौभाग्य लॉन्स समोर उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन लावून देता का असे म्हटले. यावर गजानन पाटील यांनी मोबाईल लावून त्यांच्या हातात दिला असता हा भामटा मोबाईल घेऊन पळून गेला. यावेळी पाटील यांनी आरडाओरड केली असता लोक धावत आले, परंतु तोपर्यंत तो भामटा पसार झाला होता. या प्रकरणी गजानन पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.